डाउनलोड द Z5 ऍप नाउ. मराठी वाहिन्यांवरील आभार माया, असंभव, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा काही गाजलेल्या मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. या मालिका त्यातील कलाकारांमुळे, कथेमुळे गाजल्याच, मात्र त्यांना योग्य पद्धतीने कॅमेरा समोर आणण्याचं काम करणारा दिग्दर्शकही तितकाच प्रत्येकाच्या लक्षात असतो. आज अशाच काही दिग्दर्शकांविषयी जाणून घेऊया. मराठी मालिकांमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सगळ्या मालिका खूप गाजल्या. मंदार यांनी 1990 साली असिस्टंट डिरेक्टर म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांनी दूरदर्शनच्या सत्यवती आणि दिनमान या कार्यक्रमांसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम पाहिलं. 1994 मध्ये त्यांनी काही मालिकांचं पायलट एपिसोड शूट केले, मात्र त्या मोठ्या टीव्ही शो मध्ये कन्वर्ट झाल्या नाही. मग 1997 त्यांना विनय आपटे यांच्याकडून कामाची संधी मिळाली आणि त्यांना बोक्या सात बंडे, वाळवाचा पाऊस या मालिकांचे काही एपिसोड डिरेक्ट करायची संधी मिळाली. मग 2000 मध्ये आभाळमाळा मालिकेतून त्यांच्या करिअरला खरी दिशा मिळाली आणि त्यानंतर त्यांनी अवंतिका, वादळवाट, अग्निहोत्र, वसुधा, झुंज अशा अनेक मालिका डिरेक्ट केल्या. त्याबरोबरच त्यांनी क्षण हा सुबोध भावेसोबतचा सिनेमा देखील डिरेक्ट केला. 2013 मध्ये त्यांनी होणार सुनी या घरची आणि माझे पती सौभाग्यवती या मालिकांची निर्मिती केली. श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, हसा चकटपू अशा प्रसिद्ध मालिका म्हणजे प्रेक्षकांसाठी गोल्डन डेज होते. या मालिकांचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं. त्याबरोबरच त्यांनी मधु इथे, चंद्र तिथे, साहेब बीबी आणि मी, आली लहर, केला कहर, महाराष्ट्राची लोकधारा अशा अनेक मराठी मालिका दिग्दर्शित केल्या. मराठी मालिकांसोबतच त्यांनी क्या हाल मिस्टर पांचाल, सुपर सिस्टर्स या हिंदी मालिका देखील दिग्दर्शित केल्या. त्यानंतर अनेक मराठी, हिंदी तसेच गुजराती सिनेमे, नाटकं देखील त्यांनी दिग्दर्शित केली. त्यांची सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, पुन्हा सही रे सही ही नाटकं रंगभूमीवर चांगलीच गाजली. विनय आपटे हे एक उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक दिग्दर्शित केलेलं. त्यांनी मानसी या कार्यक्रमाचं देखील दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी लज्जा, अवंतिका, अग्निहोत्र, भाग्यलक्ष्मी, या सुखानु या, आभाळ माया, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा मालिकांमध्ये काम केलं होतं. मात्र 2013 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अनेक मालिका आणि उत्तम सिनेमे सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केले. असंभव, अग्निहोत्र, गुंतता हृदय हे, एका लग्नाची दुसरी गोष्ट, रुद्रम, जीवलगा या मालिका त्यांनी दिग्दर्शित केल्या असून या सगळ्या मालिका चांगल्याच गाजल्या. त्याशिवाय त्यांनी एक डाव धोबी पछाड, गैर, मुंबई पुणे मुंबई सिनेमाचे तिन्ही भाग, आपला माणूस हे सिनेमे दिग्दर्शित केले. तर समांतर या वेबसिरीजच्या दिग्दर्शनातून त्यांनी वेबविश्वात पदार्पण केलं. विनोद यांनी खूप मस्त मस्त मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. माझे मन तुझे झाले, एका लग्नाची तिसरी गोष्ट, दिल दोस्ती दुनियादारी, बन मस्का, कट्टी बट्टी या मालिका त्यांनी दिग्दर्शित केल्या. तर गाभरीचा पाऊस हा सिनेमा त्यांनी डिरेक्ट केला. तर हे होते मराठी मालिकांचे प्रसिद्ध दिग्दर्शक, ज्यांच्या नजरेतून त्या मालिका बनल्या आणि प्रेक्षकांपर्यंत येऊन पोहोचल्या. तुम्हाला यापैकी कोणते दिग्दर्शक आवडतात आणि तुम्हाला कोणती मालिका पुन्हा बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मराठी टेलिव्हिजनच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.